वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगांव। 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती तसेच स्वर्गीय इंदिरा गांधी पुण्यतिथी आणि महर्षी वाल्मिकी जयंती हुतात्मा दिन या दिवशी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहून या दिवशीच किसान अधिकार दिवस पाळून शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावे आणि शेतकरी हितासाठी एक दिवसीय सत्याग्रह जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी आणि जळगाव शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ उल्हास पाटील, प्रदेश सचिव DG पाटील, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील, NSUI जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, अर्जुन बंगाळे, अजबराव पाटील, सुरेश पाटील, दीपक सोनवणे, विजयवाणी, जाकीर बागवान, बाबा देशमुख, योगेश देशमुख, राजेश कोतवाल, विष्णू गोडेस्वार, सकीना तडवी, ज्ञानेश्वर कोळी, सागर सपके, PG पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। ज्याला आम्ही शेतकऱ्यांना बर्बाद करणारा कायदा म्हणतोय, ज्याला आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती बर्बाद करण्याचा कायदा म्हणतोय, त्या कायद्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचं नुकसान होणार, शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढणार, त्याबरोबरीने अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून जे स्वस्त धान्य उपलब्ध व्हायचं ते आता व्यापारी त्याच्या गोडाऊनमध्ये भरणार, त्याला स्वतः साठेबाज राहणार, शेतकऱ्याला गहू असेल, ज्वारी असेल, केळी असेल, जे काही पीक तयार करेल त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस हे त्याला मिळणार नाही, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये त्याचं शेत बळकावलं जाईल, नावावरती तो व्यापारी लिहून घेईल, कोर्टामध्ये त्याला खेचेल, पासून तर 4 वाजेपर्यंत या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ सत्याग्रहाला बसलेलो आहोत। पक्षाचा आज हा किसान दिवस आम्ही पाळतोय, अधिकार दिवस। नरेंद्र मोदींनी मागच्या महिन्यात पार्लमेंटमध्ये 3 शेतीविषयक बिलं आणले आणि हे शेतीविषयक बिलं जे आहेत हे शेतकऱ्यांचा कणा बोलणारे आहेत, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत, शेतकरी कंगाल होतील अशा पद्धतीने हे बिलं आणलेत आणि मोठ्या उद्योगपतींचे खिसा भरणारे हे विधेयक आहेत। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।